आमच्या घरातील चार ते चार सात सदस्य आजारी आणि चुलता जी आहे आमचा ते वारलेले आणि तसंच माझा जो मुलगा आहे तो पण खूप सिरियस आहे. काय जेवण केलं होतं यांनी, काय खाल्लं होतं ते सांगा. मेथीची भाजी खाल्ल्याबद्दल झालेली. काय त्रास होऊ लागला भाजी खाणं? पोट दुखते आणि उलट्या करते. पेंडकर, डॉक्टर लक्ष्मीकांत पेंडकर, सिद्धिविनायक बाल रुग्णालयामध्ये आम्ही 6-7 वर्षापासून काम करत आहे. सदरील बाळ 4 वर्षाचा आहे, श्लोक नावाचा. तो ॲडमिट झाला आहे. त्याची कंप्लेंट्स होती की ओमिटिंग, सारखी ओमिटिंग होती त्याला आणि पेन इन ऑब्डोमेन होतं. पेशंट आला तेव्हा शुद्धीवर आहे पेशंट सध्या आणि कंटिन्युअस त्याला लूज मोशन्स आहेत. आम्ही हिस्ट्री विचारल्यानुसार, हिस्ट्रीनुसार असं निष्पन्न होतं की काहीतरी खाण्यामध्ये त्याला विषबाधा झालेली असावी. काहीतरी ते मेथीची भाजी, कारण घरच्यांना त्यांनी, घरचे जे 6-7 मेंबर्स आहेत सगळ्यांनी जेवण केलं आहे तर त्याच्यातूनच सगळ्यांनाच सिमटम्स आहेत. तर असं एक वाटतं की त्यांचा एक कॉमन सोर्स असावं की जिथून फूड पॉयझनिंग म्हणा, फूड पॉयझनिंग खाण्यामधून म्हणा किंवा असं काहीतरी त्यांना कॉमन सगळ्याच लोकांना, घरच्यांना ते संसर्ग झाला आहे आणि त्याच्यामुळे ते फूड पॉयझनिंग एवढं सिव्हिअर प्रमाणात आहे की ते काही घरच्या पेशंट सिरियस झालेले आहेत. तसं हा बाळ पण मध्यम स्वरूपामध्ये सिरियसच आहे पण शुद्धीवर आहे. बाळाला मोशन्स आहेत, पेन इन ऑब्डोमेन आहे. सध्या ट्रीटमेंट चालू आहे व्यवस्थित. सध्या बाळ रिस्पॉन्स देतोय. सध्या हायड्रेशन वगैरे चांगलं आहे बाळाचं, मोशन्स आहेत पण हायड्रेशन वगैरे सध्या व्यवस्थित आहे. बाळ शुद्धीवर आहे. मेथीच्या भाजीतून हे झालं असावं असं त्यांच्या घरच्याचं म्हणणं आहे. तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे? असू शकतं, कारण मेथीची भा असं ते म्हणतात की ते आम्ही मेथीची भाजी सगळ्यांनीच खाल्ली आणि सगळ्यांना सिमटम्स सुरू झाले असं. तर असंही असू शकतं की ते कॉमन सोर्स आहे मेथीची भाजी, त्याच्यामध्येच काहीतरी पडलेलं असावं किंवा तिथून काहीतरी असं मिक्स झालं आहे, असं काहीतरी विषबाधा झाली किंवा असं काहीतरी पडलं असावं. काहीतरी आपण सांगू शकत नाही एक्झॅक्टली काय झालं असावं असेल, पण असं वाटतं की कॉमन सोर्स मेथीची भाजी असावी तर तिथूनच सगळ्यांना विषबाधा झालेली आहे.